मेरी आवाज न्यूज 24 लाइव में आपका खैर मकदम है। महाजनादेश यात्रा मराठवाड्यामध्ये आल्यानंतर मराठवाड्याने महाजनादेश यात्रेचं प्रचंड स्वागत केलं आणि विशेषतः काल नांदेडमध्ये आल्यानंतर नांदेडकरांनी अतिशय भव्य स्वागत या महाजनादेश यात्रेचं केलं, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो। महाजनादेश यात्रेने आतापर्यंत 2017 जी यादी आहे ही यादी फॉल्टी असल्यामुळे या यादीच्या मध्ये ज्यांची नावं आली नाही, या बेसलाइन सर्वे मध्ये ज्यांची नावं आली नाही त्यांचे आम्ही नव्याने सर्वे केला आहे, त्याची नव्याने नोंदणी केली आहे आणि केंद्र सरकारशी बोलून केंद्र सरकारने त्याच्याही करता आम्हाला मान्यता दिली आहे, त्याचं रजिस्ट्रेशन आम्ही करतोय। पुढच्या 2 वर्षांमध्ये त्यांना देखील घरं देण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी केला आहे। त्यामुळे आमचं टार्गेट आहे की माननीय पंतप्रधानांनी 2022 साल हे टार्गेट ठेवलं आहे, पण महाराष्ट्रामध्ये ACCCच्या यादीकरता 2019-20 आणि ACCCच्या व्यतिरिक्त जी नावं आम्ही रजिस्टर करतोय त्यांच्याकरता 2022 शेवटपर्यंत सगळ्यांना घरं द्यायची आणि ग्रामीण भागामध्ये जेवढे बेघर आहेत त्यांना घरं द्यायची हा आम्ही निर्णय केला आहे। शहरामध्ये देखील जवळजवळ 5 लाख घरं आत्तापर्यंत मंजूर केली आहेत आणि याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे काम आमचं चाललेलं आहे। उर्दू घराच्या उद्घाटनाच्या संदर्भातला विषय मला समजला तो आम्ही करायचं ठरवलं त्या दिवशीच लोकसभेची आचारसंहिता लागली, आपल्याला माहिती आहे, आमच्या पत्रिका देखील जवळजवळ तयार झाल्या होत्या, त्यानंतर काही कारण राहिलं पण लवकरच त्याचं उद्घाटन आम्ही करू। हो जाय बिलकुल हे झालं की तुम्हाला तर त्याच्यात ते अशी अट टाकतायत की किमान काही म्हणजे तेवढ्या मोठ्या स्केलची नाही पण लाल स्केलची तरी मिल ही कुठेतरी सुरू झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय या NTCच्या माध्यमातून गेला आहे। नारायण राणे भाजपमध्येच आहेत, ते भाजपचे खासदार आहेत, त्यांच्या पक्षाचं विलीनीकरण भाजपमध्ये करायचं नाही करायचं या संदर्भातला जो विषय आहे याच्यामध्ये शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे, त्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय आम्ही करू। देखिए अभी आपण एक गोष्ट समजून घ्या, 10% जे आर्थिक मागास आरक्षण आहे ते मुसलमानांनाही लागू आहे आणि मी स्वतः सभागृहामध्ये त्या आरक्षणाचा फायदा कसा मुस्लिम समाजाला झाला याचे उदाहरण असं दाखले दिले, म्हणजे IIT मध्ये देखील ज्याचा क्रमांक 2000 होता तो या 10% रिझर्वेशनच्या आधारावर त्या ठिकाणी पहिल्या 100 आला आणि त्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन मिळाली। काँग्रेस राष्ट्रवादीस बी टीम व्हायला लागली आणि वंचित आघाडी ए टीम व्हायला लागली। आता त्यांनी ही काळजी केली पाहिजे की मला असं दिसतंय की पुढच्या विधानसभेत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता वंचितचा असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीचा।